बाबा आई मला तुम्हाला दोघांना काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. ताई अगं आधी आपण बोलूया ना. ये आलूच ये ये ये. दोघीच दोन दिवसापासून काय सुरू आहे मला काय कळत नाही. अहो काय असणार आहे, आता ताई जाणार सासरी लग्न करून, मग बहिणींचं एकत्र बॉन्डिंग सुरू आहे. दुसरं काय, एकत्र गप्पा मारतायत, भविष्याच्या गप्पा असतील नाही का. भविष्यात दोन्ही चिमण्या भूवर उडून जाणार आणि मग बाबांचं घर सुन सुन होणार. करत होतीस तू का थांबवलंस तुम्हाला. हे बघ, मला ना आता या घरामध्ये राहायचंच नाहीये, माझी घुसमट व्हायला लागली इथे. तुझी घुसमट होते म्हणून तू आता जाऊन आई बाबांना सगळं सांगणार असं नाही ना होत. आई बाबांचा तरी विचार कर. दीपू, मी आता कोणाचाही विचार करणार नाहीये. आज ना उद्या माझं लग्न झालंय हे आई बाबांना कळणारच आहे ना. मग हो, पण कसं आहे ना, तुझं लग्न झालं असलं ना तरी ते अजून रजिस्टर झालं नाही, त्यामुळे तू आता कितीही सांगितलंस ना बाबांना तरी जोपर्यंत तुझं सर्टिफिकेट येत नाही ना तोपर्यंत ते तुझं लग्न कधीच स्वीकारणार नाही. मी आई होणारी बातमी कळल्यावर घरचे सगळं सोडून आले सरळ माझ्याकडे हात जोडत. खूप भारी सिरीज आहे, ह्यात ना हिरो हिरोईनीला दगा देतोय आणि हिरोईनी ना प्रेग्नेंट व्हायचं नाटक करायचं ठरवलंय. दीपू, हा ग, मला ना पाणीपुरीचं जाम क्रेविंग होतंय. मला असं वाटतंय मला पाणीपुरीचे डोहाळे लागलेत. ए चल ना पाणीपुरी खाऊ, चल चल चल. काय बोलतेस? अगं दीपू, मी प्रेग्नंट आहे. आता हे कळल्यानंतर तरी आई बाबा माझ्या लग्नाला आणि कार्तिकला स्वीकारतील ना. काका सोडा ना, मला का पकडलं. लाज नाही वाटत तुला हा हे असले उद्योग करायला? सभ्य लोक राहतात तिथं, एक लक्षात ठेव, हे वागणं इथं नाही चालणार. ओ काका, तुम्हाला कोणी हक्क दिला माझ्या अंगाला हात लावायचा? हात सोडा आधी. नाही सोडणार, आधी माफी माग माझी. हो सर, तुम्हाला सरळ सांगतोय ना हात सोडा म्हणून. माझा हात उठला ना तर महागात पडेल. मला धमके देतोस हो काय रे, हे तुझे संस्कार आहेत हो. हा अहो अहो सर, असं काय पकडून ठेवलंय माझ्या आजीला? विचारायलाच, हा मुलगा इथं जिन्यामध्ये बसून एका मुलीबरोबर अश्लील चाळे करत होता. विचारा, मी पकडला याला, मला मारायच्या धमके देतो. हा शोभत का, शोभत असं वागणं याला हो. अजय काय म्हणतेस सर? अगं आई खोटं बोलताय ते. अगं ती माझी फक्त फ्रेंड होती, अभ्यासाच्या नोट्स न्यायला आली होती. मी तिला तेच देत होतो, ह्याने उगाच बवाल केला. अदांत खोटा बोलतोय हा मुलगा. ती मुलगी मला पाहून पळून का रे गेली? हा का गेली? सर अजयचा हात सोडा ना तुम्ही. ए माफी मग त्यांची. अशा मोठ्या माणसाची भांडायला लाज वाटते का रे तुला? हा लाज वाटत असते ना तर असले चाळे इथे करत बसला नसतात. सगळे संस्कार विसरलाय, लाज कोळून पहिलाय. माफ करा सर. चल चल म्हणते ना, चल. ताई, इतक्या उशिरापर्यंत दीपू का झोपलेली आहे? तिची तब्येत बरी नाहीये का? मला काय माहिती, तू जाऊन चेक कर ताप वगैरे आलाय का. अगं पण बघायचं ना तू. दीपू. हा आई. काय झालं ग, तब्येत बरी नाहीये का? नाही काही नाही. जागलीस का रात्री? नाही. नाही कशी?
अवतार बघ कसा झालाय तुझा, काय झालंय बाळा? नाही मी ठीक आहे. बरं ऐक ना दीपू, आज अमित राव ताईला बघायला येणार आहेत. आणि ती ताई बघ कशी अवतार करून बसली, केस फिंजारून बसली आहे बाहेर नुसती. तिला तयार कर ना तू, तूही आवरून घे आणि तिला तयार कर. करशील ना? ठीक आहे ना? थोडं बघा बा. ताई अग काय चाललं तुझं? खाली काय बसलीस तू? आणि काय लिंबाचं लोणचं खातीयस? तुला आवडत नाही ना लिंबाचं लोणचं? आता मला आवडायला लागलंय. ते काय ना, मला मस्त चटपटीत लोणचं खायची खूप इच्छा झाली म्हणून खाते. झालं लोण. अग ये, उठ उठ ये, रेडी हो मस्त. अमित येणार आहे ना, जा पटकन रेडी जा. दीपू मला अक्कल नको शिकवा. तू तुझं बघ, मी माझं बघेन. ओके. ए ताई काय चुकीचं बोलतीय ती? अमित राव येणार आहे तुला भेटायला, पटकन साडी वगैरे ने चांगली व्यवस्थित तयार हो, नाहीतर वेळेला धावपळ होईल. कळलं का? आटपा लवकर हा दीपू बघून घे. दीपू माझ्या लग्नाबद्दल घरच्यांना आजच सांगायला हवं. आता प्रश्न फक्त इतकाच आहे की तू सभ्यपणे सांगणार आहे का मी माझ्या भाषेत सांग, तू ठर. हे चुकच आहे. म्हणजे काय, आई वडिलांचे संस्कार आहेत म्हणून मुलं अशी निपसतात. दुसरं काय? काय झालं, कोणावर ओरडता एवढे? हो आपल्या बाजूचा अजय. हो त्याने काय केलं? काय मला तर सांगायची सुद्धा लाज वाटते. जिन्यामध्ये एका मुलीला घेऊन बसला होता, अश्लील चाळे करत होता. मी विचारल्यावर खोटं बोलला तो माझ्याशी. हे संस्कार त्याचे. अहो हो, जगात घडतात अनेक वाईट गोष्टी. प्रत्येक वाईट गोष्टीमध्ये आपण पडायलाच पाहिजे का? जगाला सुधरवायचा ठेका घेतलाय का आपण? नाही ना. आणि शेजारी आहेत ते आपले, उगाच कशाला संबंध बिघडवायचे हो? शेजारी आहे म्हणून सांगतोय, लहानपणापासून बघत आलोय अजयला. हे बाय, हे आपल्या इमारतीत असले असभ्य वर्तन चालणार नाही. या देशाचा सभ्य नागरिक म्हणून माझी काहीतरी जबाबदारी आहे. हो कळली जबाबदारी, पण आता हा विषय जरा बाजूला ठेवूयात का? अमित राव येणार आहेत, तयारी करायची, खूप कामं पडलीत. चला लवकर चला. बरं तू काय थकल्यावर की वाटते? अहो आता ताई जाणार आहे ना सासरी, मग रात्रभर रडण्याचा कार्यक्रम झाला असेल काय ग? सिस्टर बॉन्डिंग. ठीक आहे ताई, प्रेग्नेंट आहे म्हणजे आता सगळे मार्ग बंद झाले. अमित रावांना काय सांगू मी? की त्यांच्या पुढे हात पसरून त्यांनाच ताईला नकार द्यायला सांगू? ह्या सगळ्या आधी ना इंद्राजींना भेटून सांगायला हवं की त्यांच्या भावाने काय घोळ घातलाय. पण दोष एकट्या कार्तिकचा नाहीये, ताई तरी अशी कशी वागली? काय करू मी? नुसती उभी काय, किती काम पडली. चल आटप लवकर. हे बघ दूध संपलेलं आहे, अमित राव येण्याच्या आत दूध घेऊन ये. हा जा लवकर, आटप लवकर. इंद्रा. आई. इंद्रा जरा सही कर ना याच्यावर. विध्वंस पुनर्वसन करतात ना, तर संस्थेला द्यायचं. अरे अशीच सही केलीस ना वाजता? अरे बघ तरी अमाऊंट किती आहे. आई असू दे, तू दिलास चेक म्हणजे काहीतरी चांगल्या कामासाठीच असणार, रक्कम महत्वाची नाही. इंद्रा 3 लाखाचा चेक आहे, असा विश्वास नाही ठेवायचा सगळ्यांवर. आई सगळ्यांवर नाही ठेवत मी विश्वास, फक्त देशपांडे सरांवर, तुझ्यावर. देशपांडे मॅडम. काय का नाही विश्वास तुझा देशपांडे मॅडमवर?
आहे, पूर्ण विश्वास आहे. चल इंद्रा. काय काही विसरत नाहीयेस ना? नाही नाही, म्हणजे काही फोटो वगैरे. फोटो म्हणजे तू तुझ्या वॉलेट मध्ये दीपिकाचा फोटो ठेवत असशील ना? याही काही काय असं काही वेगळे. आई एक काम कर ना, तू पुढे हो, मी आलोच. बर बघितला की काय आईने हा फोटो. हा बोला मॅडम. प्लीज मला अर्जंटली भेटा, मला तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. बोला, ऐकतोय मी. फोनवर सांगण्यासारखं असतं तर तुम्हाला सांगितलं असतं का मला भेटायला? प्लीज येऊन भेटा. मॅडम काय झालंय? प्लीज मला इथे प्रश्न नका नका विचारू, प्लीज येऊन भेटा, प्लीज अर्जंट आहे. आणि ते आपलं ते गोल मैदानाच्या इथे जे दुकान आहे ना, तिथे भेटा. ठीक आहे? ओके, मी लगेच आलो मॅडम. आहो इकडे या ना एक मिनिट. काय ग, काही मदत हवे? तुमची नकोय मला इथे लुडबू. मदत नकोय. मी काय म्हणते ते ऐका ना जरा. अमित राव येणार आहेत ना, तर आपण शलाकाला बोलवून घ्यायचं का पुन्हा? म्हणजे कसं आहे ना की शलाकाच्या बघण्यात येतील ना अमित राव. शेवटी मोठी मुलगी आहे आपली, तिचं मत नको का घ्यायला? आणि त्या निमित्ताने आपली पण भेट होईल शलाकाशी. काय म्हणताय? उत्तम कल्पना. मला कशी मी सुचली पण? म्हणून तर मी सुचवली. फोन करा ना. करतो करतो. अगं ए शलाका, फोन वाजतोय बघ ना जरा. काय ग, कोणाचा फोन आहे? बाबांचा. स्पीकर वरती टाक. आम्हाला पण कळू दे मास्तरोडा काय बोलतो आमच्या बद्दल ते. दीदी कशी आहेस ग? बाबा मजेत आहे मी. हा हे बघ अगं, फोन मी अशासाठी केला होता, आपल्या ताईला बघायला मुलगा येणार आहे अमित. काय सांगता बाबा? हो मध्ये येऊन गेला तसा एकदा. चांगला आहे मुलगा, डॉक्टर आहे. पण कसं आहे, मागच्या वेळी तो आला तेव्हा आपल्या ताईची तब्येत जरा बरी नव्हती, त्यामुळे काय त्यांना नीट बोलता आलं नाही. तर आज पुन्हा येतोय म्हणून म्हटलं तू ये. हा त्या निमित्तानं तुलाही पाहता येईल आणि तुझं मत पण घेता येईल. चालेल. आणि कसं आहे, दुसरा ताईचा होकार घेऊन सुद्धा काही गोष्टी पक्क्या करायला पाहिजेत ना. हो बाबा येते मी. वाट बघतो. हा ये नक्की. अगं सुन बाई, कशी काय उभी राहिलीस? जायचं ना बाबांकडे, जा जा पटकन आवरून घे. सांगितलं की आपण हिला झोडतो तर पोलिसात नाही का देणार तो आपल्याला? काय तू पण वेडी समजलास का तुम्हाला? आणि ती एकटी गेली तर हे बोलेल ना सगळं तिकडे. मी जाते तिच्या बरोबर. मोठ्या जावयाला ठरलेले पैसे द्यायचे सोडून दुसऱ्या मुलीचं लग्न करतात काय? नयन, तुझ्या लग्नात झालेला अपमान मी विसरलेले नाही अजून.
तुझ्या लग्नामध्ये फक्त ही शनाका आणि माती दिली आपल्याला त्याने. कसं विसरेल ये? आता मलाही बघायचंय ना दुसऱ्या मुलीच्या लग्नात काय काय देतात हे देशपांडे. आणि त्या दुसऱ्या मुलाला जर तुझ्यापेक्षा जास्त काही मिळालं ना तर असा राडा खालेल ना त्या मुलापुढे तर तो बघतच बसेल. आणि चांगली संधी चालून आली ना देशपांडेंना धडा शिकवायची, ती अशी कशी काय आपण फुकट घालवायची? एक नंबर प्लॅन आहे, मग तुला काही गरज लागली ना लगेच मला फोन कर, मी धावत येईन. हा तर माझे मित्र वाट बघताय, मी येतो. चल सुनबाई, आवरलंच की नाही? अगं बापाच्या घरी जायचंय, सिनेमाच्या शूटिंगला नाही. चल पटकन. काय झालं मॅडम, इतक्या अर्जंटली का बोलवून घेतलं मला? तुम्हाला कार्तिकने सांगितलं का तुम्हाला? काय सांगितलंय, काय झालंय मॅडम? कसं सांगू ना, हे सुद्धा कळत नाहीये, बोलायची सुद्धा लाज वाटते इतकं. मॅडम जे झालंय ते बिंदास्तपणे सांगा, काय झालंय? आई प्रेग्नंट आहे. कार्तिक काय आणि इंग्रजी, आता ना आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, आपल्याला लवकरात लवकर घरी सांगायला लागणार आहे की आई आणि कार्तिकचं लग्न झालंय. आणि आता अमित आणि त्याच्या घरचे येणार आहेत आमच्या घरी ताईला बघायला, पण त्याचा नकार कसा घ्यायचा ना ते मी बघते. तुम्ही नका टेन्शन घेऊ, तुम्ही फक्त लवकरात लवकर घरी जा, आईंना हे सगळं सांगा आणि कार्तिकचं स्थळ घेऊन या ताईसाठी. घरी तर सांगायलाच हवं, पण मॅडम तुम्ही देशपांडे सर, आई सानिका वगैरेची काळजी घ्या, मी येतो. ह्या सगळ्यात आपलं नातं विस्कटलं तर? राजीव मिळाली तर खरं प्रेम कधीच हरत नाही मॅडम, आणि माझा विश्वास आहे माझ्या प्रेमावर आणि तुमच्यावर पण.